लक्ष्मी पूजनाचं मुहूर्त टळून जायला आवरा लवकर काय? होय होय झालं, एवढं झालं की झालं. तू रांगोळी काय काढत बसलीस इथं? तिकडं आत पूजेचं बघायचं, तिथं काय हवं नको ते नीट व्यवस्थित ठेवायचं. हो बघते. सुजय आला नाही का अजून? सरकार मी सुजयला फोन करू का? नका, जे आहे तेच काम करा. अरे लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी कुठे आहे? रुपाली काय सांगायची काही सोय नाही घरात कोणाला. काय एक ना धड भारावर चिंध्याच. रुपाली तू आज जा, मी काढतो लक्ष्मीची पावलं. काढा काढा. आणि जमलं तर पोटाला पोर सुद्धा तुम्हीच जन्माला घाला. अरे दादा ही कंदील लावलाय का बघा. अरे दादा नाही नको, मी काढते पावलं. सरकार आजोबा तुम्ही पण पडणार का फटाके? नाही रे बाळा, फटाके तूच फोडायचेस. आम्ही लक्ष्मी पूजन करणार. आज लक्ष्मी देवीची पूजा करायची असते. कनेक्शन झालं रे, कंदील लावायचं का? लावा लावा. लागला का रू? अर्जा अर्जा पड दिशी तू कपडे बदलून ये. हा येतो कपडे बदलून. आरू मी कपडे बदलून येतो, मग आपण फटाके वाजवायचे काय? हा लय भारी आहे कंदील. आपण आपल्या पोरीला उगच कष्ट करायला लागले ना का? हा तो कंदील दिला ना स्टेशनला लावायला? दिलं तर देऊ दे की पोलीस स्टेशनला. पण आता बघ कसला भारी आकाश कंदील बनवलाय पोरीनं. आपे अग तुला कसं काय सुचत ग? वय हो भारीच आहे. मम्मी तुला एक गोष्ट कळतीय का? अगं आपल्या घरचा कंदील गावाच्या पोलीस स्टेशन मध्ये लावलाय. मग ये होईल ना बात. मम्मी मी एक फोटो काढतो कंदीला सांग. अरे थांब थांब दीप्या, आधी लावून तर घेऊ मग फोटो काढ. हो नाही बापू, ते तर सकाळपासून चाललंय. सगळ्यांनी नवीन कपडे घालायचे आणि कंदीला सोबत एक फोटो काढायचा. हो बापू कराय दीदीच. अहो मला एक फॅमिली फोटो शेअर करायचा या. म्हणजे कस हॅशटॅग दिवाळी स्पेशल माने परिवार. बर तुमचं चालू द्या, मी आले आत लावून. बर बर दीप्या डॉन कंदील ऑन. हो डॉन कंदील लावूया, चला या. दीप्या तिथं वर टांगायला लागेल कंदील. हा दीप्या वर चढलं पाहिजे. वर चढायला लागेल. मग थांबा मी कुणाला तर बोलू ना. दीप्या डॉन, अरे आपल्या घरचा आकाश कंदील लावायचा आहे, दुसरं कुणाला कशाला बोलवतेस? मग काय तर काय चेष्टा लावल्या बापू. अहो आता ह्या वयात तुम्हाला वर चढाय जमल का? अरे माकडा त्यांना वर चढवणार आहेस वय. अरे तुला वर चढून कंदील लावतायत वय. कुणाला? मला. हा तुला. मग दुसऱ्या कुणाला? नाही हो मी नाही. मला नाही, मला द्यावा. अरे काय नाही होत, त्याला काय होतंय? ऐका की माझं बाप, ऐका की ऐका की उगा सणावाराची रिस्क नको. अहो मी पुढलो बिडलो तर लय मोठं मॅटर होईल. अहो आय दिवाळी डीके बी तर दिवाळी जलो बाप, ऐका की. अहो ए अरे सणावाराचं काय बी बोलू नकोस, चल चढ वरती चढ. दीप्या लेख घाबरतोयस. अरे रे 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 काय अरे, चल लवकर चल. मम्मी मम्मी काय झालं, काय गोंधळ चाललाय तुमचा? दीप्या काय झालं? अगं काय नाही, तोच म्हणला मी वरती चढून आकाश कंदील लावतो म्हणून म्हणलं का. हा थांबा, कशाला त्याला वर चढायला लावताय? हा अगं चढतोय म्हणजे. ती काय घाबरलाय वे दीप्या, भेलायस तू? नाही मी नाही घाबरत. मग चल 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 लवकर बघितलं धरलंय मी. दीप्या डॉन पब्लिक ऑन. मम्मी काय होते बाळा? दीप्या घाबरायला लागलायस वय. नाही नाही अग त्याला कंदील पाहिजे, कंदील मागतोय ग तो. घे घे बाळा. Thank you.
कसा लावलाय कंदील? भारीच. मग काय आपली झलक सबसे अलग. अरे आता बटन दाब म्हणजे आणखीन भारी दिसेल. हा जातो. दीपे थांब थांब थांब, तू थांब, दीदीला बटन दाबू दे. आपे जाग, तूच बटन दाब. नाही भारी बनवलंय सा कंदील. आपे जा. अरे देवा, अहो बापू, लाईट गेली की? अग अशी कशी गेली लाईट? अगं फक्त आपलीच गेली, बाकी सगळीकडे आहे की लाईट? थांबा, मी फ्यूज बघते. फ्यूज? बापू, फ्यूज तर काय नाही हो. अगं मग येईल की? थांब. काय राव, त्या गेम मुवमेंटची वाट लागली, काय उपयोग नाही ना. पण आईन दिवाळीत असंच काय झालं? बाकी सगळीकडे लाईट आहे, फक्त आपल्याच घरची लाईट गेली बापू. आणि जर लाईटच नाही आली तर दिवाळी अंधारात. आपे काय ग, काय करायचं आता? काय करायचं म्हणजे, अहो दिवाळी आहे, दिव्यांचा सण आहे, साजरा करायचा. दिवाळी साजरी करायची? हा अगं आईन दिव्याच्या सणाला घरात लाईट नाही, मन दिवाळी साजरी करायची. तीच सांगतोय दिदे, आपण काय करू शकत नाही म्हणून गप झोपायचं. गप बस, झोपायचं काय झोपायचं. दिपे तू काय खुळेस का रे? आपण दिवाळी का साजरी करतो बाळा? अरे त्या दिवशी प्रभू रामचंद्र सीतामाईंना सोबत घेऊन अयोध्याला आले होते. 14 वर्षांचा घोर वनवास संपून ते रावणाला हरवून, आणि त्या दिवशी त्यांच्या स्वागतासाठी अख्खी अयोध्या नगरी दिव्यांनी सजली होती. अरे हजारो मिनमिनते दिवे त्यांच्या स्वागतासाठी असे सज्ज होते बघ. दिप्या, किती अंधार असला ना तरी तो दूर करायला एका दिव्याचा उजेड पुरेसा असतो रे, हे तर आपल्याला दिवाळी शिकवते की. आणि दिवाळीत कस सगळे कुटुंबातली दिवाळीत आपली सगळी माणसं एकत्र येतात, किती खुश असतात ना सगळे. मम्मी आणि आपले पण जीव बसली की अजून काय पाहिजे का सण साजरा करायला? लाईट नसली म्हणून काय झालं? आता प्रभू रामचंद्र आणि सीतामाई जेव्हा अयोध्याला आलते तेव्हा लाईट होती वय काय ग चकुले, होती का? पण ते तर होते ना. खरे ते तर म्हणते मी. अग आज लक्ष्मी पूजन आहे ना, मग आपण पण आपलं अख्खं घर पणत्याने उजळून टाकूया की. आयुष्य पद्धती दे, कसली खतरनाक आहेस तू. दिपे डन, पब्लिक ऑन. तुला म्हटलं का नाही, कुठे बी किती बी अंधार असू देत, जोर माझे आपके आहे का नाही, तवर मला अंधार अंधार कधी वाटणारच नाही बघ. खरे बापू पोरानो, अरे बघताय काय, चला घरात आहे तेवढ्या सगळ्या पणत्या आणा, चला लावून टाकू. चला दिदे तू सांग नुसतं कुठं कुठं पण त्याला वायच्या. शकुले किचन मध्ये जा. पोलीस दादा, पोलीस दादा. अरे हो हो हो, काय रे दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हाला. कसली दिवाळी कसलं काय? काय ग, काय झालं? अहो किस्सा झालाय मोठा. आईन दिवाळीत आमच्या घरातली लाईट चोरीला गेल्या. कसली चोरी? मी चोरी झाली आमच्या पिजीच्या घरी. म्हणजे काय झालंय? अहो म्हणजे डिपेंड ऑन पब्लिक ऑन, पण आईन दिवाळीत लाईटच ऑफ. लाईट ऑफ झाली कशी काय? तीच तर तुमच्याकडे आलोय, काय तर करा की तुम्ही. हा ना राव, खरंच काय तर करा. अहो आम्ही लक्ष्मी पूजन दिव्याच्या प्रकाशावर केलंय. आकाश किंदर पण लावलं नाही आमच्या आपली दिदीला. नाही नाही, लाईट गेली आहे कधी तुमच्या घरची दिप्या? म्हणजे काल संध्याकाळी गेल्या. अहो आमची दिदी आकाश कंदील लावतच होती, तेवढ्यात गेली लाईट. नाही नाही, कनेक्शन बिनेक्शन लूज झालं असेल. अहो नाही हो, आमच्या दिदीनं सगळं चेक करून बघितलं, कुठंच काय नव्हतं, कट केलं लाईट. बिलभरून सुद्धा असं झाले पोलीस दादा, मग तुमच्याकडे आलो. तुम्ही कम्प्लीट लिहून घेणार आहे ना? घेतो भाई घेतो, तू घरी पियस. आता आमचं चिंचुके पळाला बायकोकडे. खरंच काय तर करा राव, आम्हाला तर जाता पण येत नाही कुठे. दिप्या मी कम्प्लीट लिहून घेतो, पण मला बघायला लागेल नक्की काय झालं, कारण काय हे काम आमच्या कंट्रोलमध्ये नाही, दुसरं डिपार्टमेंट आहे ना ते, तरी बघू आपण काय. ओ आहो ती काय आम्हाला माहित नाही,
तुम्ही खरंच काहीतरी करा. बघतो बघ इथे पे दादा तुझा मी ते चकुले झोमडील ना एडी स्वस्त असते. पोलिसांच्या हातात नसलं तर शेतात सगळं असतंय का नाही. चकुले आय आय त्यांच्या हातात आहे सगळं. बघतो पळ दिव्याच्या शुभेच्छा आवाज भेटणार तेव्हा लाईट येणार कळलं. मी जाते. पहा अप्पी आमची कलेक्टरचे सर्व एपिसोड्स फक्त Zee5 वर.